धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा बुधवार तीन ऑक्टोबर रोजी मार्केटयार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन मध्ये जिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची बक्षिस ठेवण्यात आली आहेत नोंदणीला उदंड प्रतिसाद मिळालाय स्पर्धेवेळी झी वाहिनीवरील लागिर झालजी या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल तर सूर राहुदेमधील गौरी नलवडे तू अशी जवळी रहा या मालिकेतील तितिक्षा तावडे या सेलिब्रिटींची खास उपस्थिती लाभणार आहे भागीरथी महिला संस्था गेल्या नऊ वर्षांपासून फुगडी स्पर्धेचं आयोजन करतेय वर्षागणित स्पर्धेला प्रतिसाद वाढतोय झिम्मा घागर घुमवणे उखाणे सूप नाचवणे काटवट काणा चुईफुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडा घोडा पारंपरिक वेशभूषा अशा गटांमध्येही स्पर्धा होतीये यंदाच्या स्पर्धेला बारा हजाराहून अधिक महिला युवतींनी सहभाग नोंदवलाय प्रथम क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशी रोख बक्षिसं आहेत या व्यतिरिक्त पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत पंधरा ते वीस वयोगटातील मुलींसाठी खास पन्नास हजार रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक झिम्माही आयोजित करण्यात आला यंदाच्या जिम्मा फुगडी स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे सेलिब्रिटींचीही उपस्थिती लाभणार आहे जी वाहिनीवरील झालं जी या मालिकेतील अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण आणि शीतल शिवानी बावकर यांची तसंच सूर राहुदे या मालिकेतील गौरी नलवडे आणि तू अशी जवळी रहा या मालिकेतील तितिक्षा तावडे यांची उपस्थिती लाभणार आहे तीन ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं ही फुगडी स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जीएस चहा सहसेवा ट्रस्ट या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रेडिओ सिटी हे स्पर्धेचे रेडिओ पार्टनर असतात चॅनेल बी स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा यासाठी चॅनेल बी च्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे सेटटॉप बॉक्सवरील एकशे पस्तीस क्रमांकाच्या चॅनेलवर ही स्पर्धा दिवसभर पाहता येणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय